कावळा बसायला आणि फांदी तुटायला ही म्हण सगळ्यांनाच माहीत आहे. किंबहुना ही म्हण कुठे वापरतात त्याचासुद्धा संदर्भ किंबहुना त्या सगळ्या गोष्टीसुद्धा प्रत्येकाला माहिती आहे की या म्हणीचा वापर कुठे कधी आणि कसा केला जातो. पण जर हीच म्हण जर आपण एका चित्रपटामध्ये सारखे ऐकत गेलो किंबहुना हीच म्हण जर आपण चित्रपट बघता बघता आपल्याला आठवत गेली तर किती रंगात येईल. असाच एखादा चित्रपट जर आपल्या भेटीला आला किंबहुना हा चित्रपट जर आपल्याला बघायला मिळाला तर किती मजा येईल हे सारं काही तुम्हाला कळणारच आहे. नमस्कार, मी नितीन मोरे लेट्सअप मराठीमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आहे. जानेवारी 2024 आला आहे आणि याच महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये म्हणजेच 5 जानेवारीला येत्या शुक्रवारी पंचक नावाचा मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चित्रपट खरंच खूप सुंदर आणि भारी बनला आहे. डॉक्टर राम नेने आणि माधुरी दीक्षित नेने यांनी प्रस्तुत केलेला पंचक हा चित्रपट येत्या 5 जानेवारीला आपल्या भेटीला येणार आहे. या सुरुवातीला जसं मी म्हणलो की कावळा बसायला आणि फांदी तुटायला याचा नेमका संदर्भ काय हा आपल्याला चित्रपट बघता बघता कळतोच. चित्रपटाची स्टोरी ही कोकणातल्या एका खोत फॅमिलीवर बेस्ड आहे. खोत फॅमिलीमध्ये असणारे आई, वडील, मुलगा, नातू, सुना या सगळ्यांवर आधारित या सगळ्यांमध्ये घडणाऱ्या ज्या काही गोष्टी आहेत त्या सगळ्या गोष्टीवर हा सिनेमा आधारित आहे. चित्रपटाची स्टोरी ही कोकणातील एका गावामध्ये स्थापित आहे. कोकणातील एका गावातील खोत परिवारामध्ये अशा काही गोष्टी घडतात ज्याच्यामुळे ही मन वारंवार प्रेक्षकांच्या तोंडी येणार एवढं मात्र नक्की. दिलीप प्रभावळकर यांची मुख्य भूमिका असलेली किंबहुना दिलीप प्रभावळकर, आदिनाथ कोठारे, नंदिता पाटकर यांसारख्या दिग्गज कलाकारांशी संगड असलेला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. किंबहुना आलासुद्धा आहे. दिलीप प्रभावळकरांचा होणारा मृत्यू, त्या मृत्यूनंतर त्यांच्या घराला लागणारं पंचक आणि त्या पंचकमधून मनामध्ये निर्माण झालेली भीती हे सारं काही आपण या चित्रपटामध्ये बघू शकतो. दिलीप प्रभावळकरांच्या मुलाचं म्हणजेच त्यांच्या शेंडेफळांचं काम केलेलं आहे आदिनाथ कोठारे या कलाकाराने. आदिनाथ कोठारे हा मनापासून जरी एस्थेटिक नसला किंबहुना त्याच्या मनामध्ये श्रद्धा जरी असली परंतु अंधश्रद्धेला त्याच्या मनामध्ये स्थान नाही आहे. आणि त्याच्या घरामध्ये सुरू असणाऱ्या या पंचक समीकरणाला किंबहुना या पंचक गणिताला तो कशा पद्धतीने सुटकारा देईल, किंबहुना या सगळ्या गोष्टीमधून तो शेवटी काय उत्तर काढेल हे सारं काही रंगत या चित्रपटामध्ये दाखवलं आहे. घरामध्ये लागणाऱ्या पंचक आणि ते पंचक लागल्यामुळे प्रत्येकाच्या मनामध्ये निर्माण झालेली भीती हे सारं काही खूप सुंदररित्या चित्रपटामध्ये बघता येतं. आदिनाथ कोठारेने या सगळ्यांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका निभावलीच आहे. त्यापेक्षा आपण असं बोलू शकतो की आदिनाथ कोठारे याची भूमिका आपण अँटी हिरोसारखीसुद्धा बोलू शकतो. म्हणजे एक असा व्यक्ती जो या सगळ्या कुटुंबाला घेऊन पुढे तर जात आहे पण त्याला याच्या कुटुंबामधील प्रत्येक एका माणसाच्या मनातील अंधश्रद्धा ही मोडून काढायची आहे. आणि मग ही अंधश्रद्धा कशा पद्धतीने मोडून काढणार हे सारं काही या चित्रपटामध्ये आपल्याला बघायला येतं. चित्रपट हा खरंच खूप सुंदर बनला आहे. चित्रपटाच्या फर्स्ट हाफमध्ये आपल्याला अशा काही रंजक गोष्टी बघायला मिळतात त्या आपल्या स्वतःच्याच घरामध्ये घडल्यात की असं वाटतं. घरामध्ये एखाद्या माणसाचं जाणं आणि त्या जाण्यामुळे त्यांच्या घराला लागणारा पंचक आणि त्या पंचकमुळे मनामध्ये निर्माण झालेली भीती हे सारं काही चित्रपटामध्ये खूप सुंदररित्या किंबहुना रंजक पद्धतीने रंगलेलं आहे असं बोलायला काहीच हरकत नाही. एकदा का मनामध्ये भीती बसली की ती कशा पद्धतीने वाढत जाते याचं सोपं उदाहरण पंचक ह्या चित्रपटामध्ये बघायला मिळतं. बोलतात ना की कावळा बसायला आणि फांदी तुटायला, हीच म्हण या चित्रपटासाठी सुद्धा लागू होते. म्हणजेच जर आपल्या मनामध्ये भीती असेल ती पुढे जाऊन कशा कशा पद्धतीने वाढत जाते हे सारं काही आपल्याला फर्स्ट हाफमध्ये बघता येतं. आणि यानंतर या सगळ्यावर तोडगा कसा काढावा या सगळ्या मशागतीमध्ये असणारा आदिनाथ आणि त्याचा या सगळ्या पाठी असणारा प्रकार हे सारं काही आपण बघू शकतो. घरातील माणसांची भीती कशा पद्धतीने दूर केली पाहिजे, त्यांना अंधश्रद्धेमधून कशा पद्धतीने श्रद्धेमध्ये आणलं पाहिजे या साऱ्यासाठी आदिनाथ कोठारेची खरंच खूप जास्त मशागत सुरू असते. पण हीच खरी मशागत तुम्हाला पंचक या चित्रपटामधून बघायला मिळणार आहे. दिग्दर्शक जयंत जठार आणि राहुल आवटे या दोन्ही कलाकारांनी किंबहुना या दोन्ही दिग्दर्शकांनी दमदार पद्धतीने त्यांची पंचक ही नौका पाण्यावर सोडली आहे. मी तर बोलीन की फक्त सोडली नाही आहे तर खूप चांगल्या पद्धतीने तरंगतसुद्धा आहे. दोघांचा दिग्दर्शनाचा विजन सुद्धा खूप क्लिअर आहे. चित्रपटाची स्टोरी सुद्धा छोटी असली पण ती खूप चांगल्या पद्धतीने प्रेक्षकांसमोर मांडली आहे. चित्रपटामध्ये खरंच खूप मोठ्या मोठ्या आणि चांगल्या चांगल्या कलाकारांनी काम केलं आहे. ज्यामध्ये आपण आवर्जून नाव घेऊ शकतो ते म्हणजे आदिनाथ कोठारे, आनंद दिंगळे, दीप्ती देवी, नंदिता पाटकर, आशिष कुलकर्णी, विद्याधर जोशी यांसारख्या खरंच खूप जास्त कलाकारांनी या चित्रपटामध्ये काम केलं आहे. परंतु दिग्दर्शकांनी प्रत्येक कलाकाराला त्याची त्याची जागा ही बरोबर नेमून दिली आहे. म्हणजे एवढं बोलू शकतो की चित्रपट हा मोठ्या फॅमिलीचा जरी असला तरी चित्रपटामधील प्रत्येक कलाकाराला त्याची स्वतःची जागा ही मिळाली आहे. चित्रपट खरंच खूप सुंदर आणि रंजक असा झाला आहे.
पंचक चित्रपट हा खरंच खूप सुंदर आणि चांगल्या पद्धतीने प्रेक्षकांसमोर मांडण्यात आला आहे. दोन्ही दिग्दर्शकांनी त्यांचं काम चोखपणे निभावलं आहे. फक्त दिग्दर्शक नाही तर कलाकारांनी सुद्धा त्यांच्या कामाला 100% दिलं आहे. चित्रपट का पाहावा, कारण चित्रपटाची स्टोरी ही तुमच्या आणि आमच्या घरातलीच वाटते. प्रत्येक एका गावामध्ये घडणारा प्रसंग आणि प्रत्येक एका घरामध्ये असणारे म्हातारे कोतारे माणसं, किंबहुना आत्ताच्या जनरेशनमधली सुद्धा माणसं ज्यांचा अंधश्रद्धेवर जास्त विश्वास असून श्रद्धा त्यांच्यापासून लांब जाते आणि हीच अंधश्रद्धा कशा पद्धतीने फोफावत जाते, किंबहुना माणसाच्या मनामध्ये असणारी भीती ही कशा पद्धतीने दूर करू शकतो, याचं सोपं उदाहरण या चित्रपटामध्ये दिलं आहे. चित्रपट पहिल्याच आठवड्यामध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे, म्हणजे प्रेक्षकांच्या मनोरंजनाची पूर्णपणे तयारी या चित्रपटामध्ये आहेच. चित्रपटाचा विषय हा गावखेड्यांमध्ये किंबहुना शहरामध्ये सुद्धा आज देखत सुद्धा गंभीर असला तरीसुद्धा दिग्दर्शकांनी हा चित्रपट प्रेक्षकांसमोर खूप हास्यात्मकरित्या मांडला आहे. चित्रपटाची स्टोरी खरंच खूप सुंदर आहे, चित्रपट सटल आहे, पण एवढं नक्की जेव्हा हा चित्रपट प्रेक्षक थिएटरमध्ये बघायला जातील तेव्हा त्यांच्या तो चेहऱ्यावर हसू येईल असेल. कारण का चित्रपटाचा हा नाजूक विषय जरी असला तरी चित्रपटामध्ये रंगणारी गोष्ट, किंबहुना कलाकारांनी केलेली मशागत, हे सारं काय त्याचा प्लस पॉईंट आहे. येत्या 5 जानेवारीला पंचक हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. डॉक्टर राम नेने आणि माधुरी दीक्षित नेने यांनी प्रस्तुत केलेला पंचक चित्रपट येत्या 5 जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चित्रपट खरंच खूप सुंदर आणि चांगल्या पद्धतीने प्रेक्षकांसाठी मांडला आहे. चित्रपटाची स्टोरी जेवढी सुंदर आहे त्यापेक्षा जास्त सुंदर ह्याचा चित्रपटाचं दिग्दर्शन आणि चित्रपटामधील कलाकारांची कामं आहेत. तर तुम्हाला सांगायला नक्की आवडेल की चित्रपट हा बघायचा असेल तर सिनेमागृहामध्ये जाऊनच बघा. आणि एवढं मात्र नक्की कळवा की ह्या सिनेमानंतर तुमच्या मनामध्ये अजूनसुद्धा श्रद्धा आहे की अंधश्रद्धा.